आपल्याला जर यशस्वी व्हायचं आहे, पुढं जायचं आहे, या सगळ्या संकटातून बाहेर पडायचं आहे, तर आपल्यासाठी एक सर्वात मोठे प्रेरणास्रोत आहेत साईबाबा. आता ते कसं जाणून घेऊया आजच्या भागातून. यशाचा मानबिंदू साईबाबा. आकाशात फेकलेला चेंडू एका ठराविक उंचीपर्यंत जातो, क्षणभर थांबतो आणि पुन्हा खाली येतो. यश हे या चेंडूप्रमाणे असते, ते सुद्धा एका उंचीपर्यंत जाते आणि खाली येते. ज्याप्रमाणे चेंडूला वरती थांबून ठेवणं अवघड असतं, त्याचप्रमाणे यश टिकून ठेवणंसुद्धा अवघडच असतं. प्रत्येकाच्या जीवनात अशा पद्धतीचं यश येतं, पण प्रत्येकजणच यशस्वी होतो असं नाही, कारण यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात, पण यश टिकवायचे प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीत. जगाच्या इतिहासात अशी फार थोडी माणसं आहेत जी हे यश टिकवण्यात यशस्वी झाली, आणि ज्यांच्या यशाचा आलेखा वाढत राहिला याच्यामध्ये साईबाबा हे नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. स्वतःकडे एकही रुपया नाही, अंगावरती चांगले कपडे नाहीत, घर नाही, दार नाही, आई वडील नाहीत, भाऊ बहीण नाही, कुणाचा आधार नाही, मदतीचा हात नाही, असा माणूस एका अनोळखी गावामध्ये येतो, भिक्षा मागून खातो, लोक त्याला भिकारी समजून हेटाळणी करतात. अरे पण तोच माणूस स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो, स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो, स्वतःची ओळख निर्माण करतो, स्वतःच्या कर्तृत्वाने हे सर्व काही मिळवतो. साईबाबांसारखी प्रेरणादायी कथा क्वचितच ऐकायला मिळते. आज आम्ही प्रत्येक वेळी तक्रार करतो, अरे माझ्याकडे पैसे नाहीत, भांडवल नाही, माझी परिस्थिती गरिबीची आहे, मला घरच्यांचा आधार नाही, मला मित्र मदत करत नाहीत, मला घर नाही, मला चांगले कपडे नाही आहेत, मला कोणी गॉडफादर नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे. अरे बाबा, मग साईबाबांकडे काय होतं? आपल्यापेक्षा वाईटात वाईट अवस्था साईबाबांची होती. आज आपल्याला थोडा तरी आधार आहे, ओळखणारे लोक आहेत, काही सरकारी योजना आहेत, पण साईबाबांकडे असलं काहीही नव्हतं तरीही ते यशस्वी झाले. मग आपण साईबाबांसारखं यश का मिळवू शकत नाही? मुळातच आपल्याकडे काय नाहीये तर यशस्वी होण्याची इच्छा, हे महत्त्वाचं कारण आहे. कारण जे नाही त्याच्यासाठी आपण रडत बसतोय आणि स्वतःच्या नशिबाला दोष देतोय. पण असाच विचार जर साईबाबांनी केला असता तर? जे नाही, जे गेलं, जे आपलं नव्हतं, त्याचा विचार किती दिवस करणार हो? जे आहे त्याच्यातनं काहीतरी नवीन केलं पाहिजे. काही लोक म्हणतील की साईबाबांकडे दैवी शक्ती होती म्हणून त्यांना हे जमलं. लक्षात घ्या, साईबाबांनी जे काही मिळवलं ते प्रयत्नातून, कष्टातून, जिद्दीतून, संघर्षातून, अपमानातून, सातत्यातून, श्रद्धेतून, ज्ञानातून, आणि सगळं मिळाल्यानंतर लोक म्हणतात की हे दैवी शक्तीमुळे मिळालं. आम्ही फक्त देवाचं नाव घ्यावं, साईबाबांचं नाव घ्यावं आणि वाट बघत बसावं की मला यश कधी मिळणार. अरे पण त्या साईबाबांचे आपण गुण घेतले का? त्यांचं कष्ट घेतलं का? त्यांचं स्ट्रगल घेतलं का? ते समजून घेतलं का? आपण साईबाबांकडे आशीर्वाद मागतो, संकटे दूर करण्याची प्रार्थना करतो, पण आपण त्यांच्याकडे कधी त्यांचा विचार का मागत नाही, संस्कार का मागत नाही, ज्ञान का मागत नाही, बळ का मागत नाही, बुद्धिमत्ता का मागत नाही, प्रेरणा का मागत नाही? साईबाबांनी ज्या पद्धतीनं यश मिळवण्यासाठी संघर्ष केला, त्याच पद्धतीनं आपणसुद्धा संघर्ष करून यश मिळवू शकतो, आणि हेच आपल्या आईबाबांना आणि साईबाबांना अपेक्षित आहे. हे साईतंत्र आणि हे विचार जर तुम्हाला योग्य वाटले तर तुमचे आशीर्वाद आणि सहकार्य आमच्या पाठीशी असू द्या, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय साईराम.